नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही नाईन मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे, प्रणिती शिंदेंनी सांगितल्यानंच धर्मराज कडाडी पक्ष उभे राहिलेत। सोलापूरमधील भाषणातून शरद कोळी यांच्या प्रणिती शिंदेंवर हे वक्तव्य आहे। तर प्रणिती शिंदेंनी सुद्धा प्रचारात उतरलं पाहिजे, प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी मी आलो होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे यांचं प्रणिती शिंदेंना प्रचारात उतरण्याचं हे आवाहन आहे। सिद्धेश्वर कारखानदाराला पण सांगतोय, अरे तुझ्यासाठी हे अमर पाटील रस्त्यावर उतरला, उद्धव साहेबाचा शिवसैनिक भांडायला उठला, त्या पोलिसांबरोबर त्याने वाद घातला, अरे चिमणी पाडूनी म्हणून हे आमच्या फकड्या मैदानात उतरला, तेव्हा काय बिळात शिपूट घालून बसला होता होय रे। आणि आता तू परिणिती शिंदेच ऐकून, आता परिणिती शिंदेच ऐकून आमच्या विरोधात बंडखोरी करताय। प्रणिती नाहीये का? तर प्रणितीला सुद्धा मी सांगणार आहे की तू सुद्धा या प्रचारात उतरली पाहिजेस, कारण मी स्वतः प्रणितीताईच्या प्रचारासाठी आलो होतो ना, तुम्ही सगळे होतात। आपल्या उमेदवाराच्या दोन तीन सभा सोडून मुद्दामून मी प्रणितीताईसाठी आलो होतो। आता प्रणितीताईला सुद्धा मी सांगतोय, तिला आज इकडे नाहीये, ती मला वाटतं विदर्भात आहे, की प्रणितीताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केलंय, आता तू यांच्यासाठी मेहनत कर।